कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. बोलायचं बोला की नाही इथे नको. चला तर ठीक आहे, आलो आम्ही, आलो. धनाजी अधिपती काय झालं? अहो ज्यांच्यासाठी तुम्ही घाट घातलाय त्यांचाच पत्ता नाहीये. येतील की त्या? एक तर त्यासनी काही या कार्यक्रमाचं माहित नाही, सरप्राईज वगैरे आपण काही जे काही केलंय ते. एवढे फोन करायला लागलो की नाही मी, फोन उचलणं झाल्यात काय नाही. आणि त्यात काय काय ते तुमच्या दोघींमध्ये बोलणं झालं चॅलेंज आणि घर सोडून जायचं ह्यावर. त्याच्या नादात आणि कुठे फिरत असतील ना तर माहित नाही, संध्याकाळ व्हायला. आणि लहान आहेत का त्या? हा येतील, येतील म्हणलं ना. दुर्गे. हा ताई. सगळी तयारी झाली ना? वय ताई झाली. सुनबाई आली की लगेच सुरू करू. फोन उचलून झाले तू मगापासून येत असेल. आऊ येतील, कशाला एवढी काळजी. या बघा, 100 वर्ष आयुष्य. या या सुनबाई, या या. मॅडम मला बोलायचंय तुमच्या. बोला की, सगळे आपलीच माणसं आहेत. बसा बसा तुम्ही, बसा सगळे. नाही नाही मॅडम, आपण आज जाऊन बोलूया प्लीज. अहो बोला इथंच, बोला. तुम्ही मान्य करणार आहात की मी सिद्ध करू? आता अहो बाहेर ना आलाय, जरा पाणी बिनी प्या, जरा बघा आजूबाजूला आणि मग काय ते बोला. हा मॅडम, तुम्ही जे केलंय ते मान्य करा प्लीज. काय मान्य करा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतीये. अहो आम्हाला जे माहिती आहे असं तुम्हाला वाटतंय ते नक्की काय आहे हे तरी आम्हाला कळू द्या. काय? ठीक आहे, तुम्ही फुलपगारे सरांना राजीनामा द्यायला लावलात आणि तुम्हीच त्यांना गायब केलं. आणि हे तुम्ही मान्य करा. अहो जे आम्ही केलंच नाही ते आम्ही कसं काय मान्य करायचं? हा फुलपगारांच्या राजीनाम्याशी आमचा काय बी संबंध नाही. हे बघा मॅडम, वेंगडे काय बोलताय तुम्ही? आत्ता कशाला विषय काढायचाय? आत्ता कशाला विषय काढायचाय म्हणजे अधिपती, तुम्हाला कळतंय का? फुलपगारे सरांना गायब केलंय मॅडमनी, त्यांचा फोन लागत नाही, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे अधिपती. आत्ता नाही तर कधी बोलणार मी? आणि आता माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.